बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय महत्वाच्या बातमीना. आजपासून राज्य विधिमंडळाचं 2 दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे. केंद्राच्या कृषी कायदा विरोधात राज्य सरकार ठराव मांडणार आहे. कृषी कायदे आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरून सत्ताधारी विरोधक आक्रमक झाले. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित करण्यात आली. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांबाबत नापसंती. इतर मागासवर्गीय समाजाची सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पडावी यासाठी आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकार विरोधात भूमिका घेणार आहे. दुसरीकडे काँग्रेसनं आग्रही मागणी करूनही या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आजपासून राज्य विधिमंडळाचं 2 दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे. केंद्राच्या कृषी कायदा विरोधात राज्य सरकार ठराव मांडणार आहे. तर कृषी कायदे आरक्षणासह अन्य मुद्द्यांवर देखील सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाचे 2 दिवसीय अधिवेशन असणार आहे. यामध्ये कोण गरजणार आणि कोण बरसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांबद्दल नापसंती. तर इतर मागासवर्गीय समाजाची अर्थात ओबीसी सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पडावी यासाठी आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आता ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकार विरोधात भूमिका घेणार आहे. त्यामुळे विरोधक आता सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे? नक्कीच किरण, खरं तर आजपासून पावसाळी अधिवेशनाला जे ती सुरुवात होणार आहे. खरं तर या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच विरोधक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. कारण का अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो अवघ्या 2 दिवसांचा आहे, त्यामुळे हे 2 दिवसीय अधिवेशन असणार आहे. खरं तर विरोधक जे आहेत त्यांची विरोधकांची रणनीती जी आहे ती कशा प्रकारे असेल हे काल आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं होतं. सरकारची काल कॅबिनेट झाली होती, सरकारची कॅबिनेट बैठक झाल्यानंतर कोणीही सरकारचा प्रतिनिधी जो आहे तो माध्यमांसमोर आला नव्हता. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते अत्यंत वादळी होण्याची शक्यता आहे. आज पहिल्या दिवसापासूनच विरोधक जे आहेत ते आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. कारण का अनेक विषय जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत, मग मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, त्याच 6 विधेयकं जी आहेत ती या 2 दिवसीय अधिवेशनात घेणार आहेत. त्यामुळे या 6 विधेयकांवरती चर्चा होणार का की गदारोळातच ही विधेयकं संमत होणार हे पाहावं लागणार आहे. कारण का विरोधकांनी जे आहे ती आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला याआधी पाहिली होती. विशाल, यामध्ये विविध मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात आणि यामध्येच अतिशय महत्वाचा विषय म्हणजे विधानसभा अध्यक्ष पद हे देखील रिक्त आहे आणि त्यामुळे यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. नक्की, खरं तर विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत सुद्धा निवड जी आहे ती राहिलेली आहे. त्याच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं, राज्यपालांकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र आलं होतं. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर अध्यक्षांची निवड सुद्धा हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो ह्या विधानसभा या अधिवेशनात आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर अनेक मुद्दे जे आहेत त्या अधिवेशनात आहेत. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या अधिवेशनात घेतले जातील. आणि प्रामुख्यानं आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचे विषय जे आहेत, मग ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या प्रकारे आता ज्या घडामोडी चालल्या आहेत त्याचबरोबर केंद्राची रिट पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली, या सर्वच विषयांवरती जी आहे ते सरकारला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडनं केला जाईल. एकूणच विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. विशाल, या अधिवेशनासंदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आजपासून राज्य विधिमंडळाचं 2 दिवसीय अधिवेशन होत आहे. केंद्राच्या कृषी कायदा विरोधात राज्य सरकार ठराव मांडणार आहे. कृषी कायदे आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरून सत्ताधारी विरोधक आक्रमक आहेत. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित झाली आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायदा विरोधात देखील नापंचायती निदर्शनात आलेली आहे आणि यावरती देखील हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळाचं हे दोन दिवसीय अधिवेशन असणार आहे।